योर फ्रेंड योर दोस्त तुमचा मित्र अजिंक्य। तर आज हम आए हुए हैं मेन वेंगुला मार्केट में, छत्रपति शिवाजी महाराज सभागृह में। तो इफ़ यू आर कमिंग टू वेंगुला, यू विल गेट ईच एंड एवरी इन्फॉर्मेशन, क्या अट्रैक्टिव प्लेसेस है, कहाँ पे जाना चाहिए, वो सारी चीज़ें आपको यहाँ पे इकट्ठा मिल जाएगी। देन अकॉर्डिंगली यू कैन प्लान अप योर प्लेसेस वेयर यू वॉन्ट टू विजिट अकॉर्डिंग टू योर लाइक्स। तो हम अभी पूरा एक टूर कर लेंगे यहाँ पे, और हमें ये टूर कराने वाले हैं राहुल कामले करके, वो हमें पूरा इस जगह के बारे में इन्फॉर्मेशन दे देंगे। सो लेट्स स्टार्ट इट। टू लुक इट अट्रैक्टिव, मतलब एक्चुअल लगने के लिए यहाँ पे क्रैप छोड़े थे वो लोग ने। ओके, पहला ये बना हुआ है और उसके बाद में अपना बॉम्बे का क्रॉफर्ड मार्केट एंड आफ्टर दैट कोलकाता। ये है राहुल जी। तुम्ही मराठीत बोलला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही मराठीत बोलला तुम्ही। वेंगुल्याचं ऐतिहासिक बंदर आहे, याला ऐतिहासिक बंदर का म्हटलं, पूर्वी या ठिकाणी आपल्या बंदरावर आयात निर्यात फार मोठ्या प्रमाणात यायचे, म्हणजे या ठिकाणी लोक व्यापारासाठी पण यायचे। तुम्ही आला ते जे बंदर आहे या ठिकाणी आदिलशहाची बायको बडी साहेब जे तिथून म्हटले यात्रेसाठी, ये भी वेंगुर्ला बंदर है जहाँ पे यूजुअली पहले काफ़ी ट्रेडिंग्स होते थे, उसका एग्जैक्ट रेप्लिका ये बनाया हुआ है यहाँ पे। दिस इज ऑल्सो वन ऑफ द वेरी नाइस अट्रैक्शंस। लाइट हाउस, जो मेरा ऑलरेडी एक ब्लॉग है उसमें आप, मैं डिस्क्रिप्शन में डाल दूंगा, तो आप वो लाइट हाउस का पूरा ब्लॉग देख सकते हो। उसमें सारी इन्फॉर्मेशन, वो भी मैं देख सकता हूँ, दे हैव एग्जैक्टली मेड हाउ इट इज़। हमने ये सोनार पैनल्स देखे हैं वहाँ पे, लाइट हाउस प्रॉपरली है, वो दोनों डिश जो विच गेट्स कनेक्टेड टू सैटेलाइट, और वहाँ से फिर पूरे डेटा उनको पास आता है, वो सारे यहाँ पे है। एग्जैक्टली सेम रेप्लिका यहाँ पे बनाया हुआ है। यहाँ से हम एंट्री करते हैं और यहाँ पे हमें अंसारी भाई मिले थे, उनका वहाँ पे ऑफिस है, एंड देन वी वॉक अराउंड और यहाँ से हम ऊपर चढ़े थे यहाँ पे। मैं आज सकाई सीधे जाऊँ आलो ना, ही अपनी बिल्डिंग है राइट, तो ये हमारी एग्जैक्ट बिल्डिंग है जहाँ पे हम अभी है। काफ़ी मतलब कह सकते हैं कि ये लोकेशन पे इतना अच्छा इंफ्रास्ट्रक्चर वो लोग ने बना के रखा हुआ है। ये जगह पे नीचे मार्केट है, मार्केट के ऊपर ये नगर परिषद है पूरी। हाँ, तो ये जो आपको आप रेप्लिकास देख रहे हो मार्केट का, सो दिस इज़ एग्जैक्टली द वे ये नीचे मार्केट बना हुआ है, और इसके आधार पे क्रॉफर्ड मार्केट का। ओके, मुंबई क्रॉफर्ड मार्केट असस बन, ओके, पहला ये बना हुआ है और उसके बाद में अपना बॉम्बे का क्रॉफर्ड मार्केट एंड आफ्टर दैट कोलकाता। ओके ओके ओके, हे मंदिर कुठे आहे एक्झॅक्टली? अच्छा, ही ग्रामदेवता है। ओके, 17व्या शतकातील मंदिर आहे, ये 17th सेंचुरी का मंदिर है जो यहाँ पर रेप्लिका किया हुआ है, श्री देव रामेश्वर मंदिर वेंगुर्ला। तो ये है नगर वाचनालय, इसका नाम था द नेटिव जनरल लाइब्रेरी। तो जब सावरकर यहाँ पे आए तो उन्होंने ये नाम रखा यहाँ पे। काफ़ी दिग्गज लोगों के यहाँ पे बुक्स ऑलरेडी रखे हुए पढ़ने के लिए, काफ़ी अच्छा और पुराना 19th सेंचुरी का लाइब्रेरी है ये डच वकार। ओके, डच फैक्ट्री या डच वकार 16th सेंचुरी में बनी थी ट्रेडिंग के लिए, इन द रूल ऑफ आदिल शाह ऑफ विजयपुर। 3000 तोला सोना इतना इस फैक्ट्री को बनने को लगा था, सो काफी अहमियत थी उस वक्त इसकी।
हे आपण येता सर्वात वेंगुर्ल्यातील जागृत देवस्थान, वेंगुर्ल्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडामध्ये मांजीझोरा नाव असतं. या ठिकाणी असे झेंडे आणि बत्ती जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर त्या झेंडे असे लावले जातात आणि बत्तीचे ह्या ठिकाणी जराही देखील आवाज केला जात नाही. ओके, हे मूर्तीकरण पण मस्त दाखवलं आहे. त्या ठिकाणी काही दोन भाविक आलेले आहेत, पाण्याचा विडा ठेवलेला आहे. आपल्या मनात वेंगुर्ला के काफी लोगों के जुबान पे ये मंदिर का नाम रहेगा मानसेश्वर. यहाँ पे काफी शांति रहती है, अपनी जो भी इच्छा रहेगी पूरी होने के बाद यहाँ पे ये भगवा झंडा लगाने की प्रथा है यहाँ पे लोकली. त्याच्यावरचे हा रियल वाटत त्याने असं दाखवलं की आत्ताच गणेश पूजा केलेली आहे अगरबत्ती म्हणून अगरबत्ती चालू आहे आणि हे देवाच्या चेहऱ्याकडे बघितलं तर एक निरागस भाव दाखवला. निरागस भाव केला माइन्यूटली राहुल जी हमें बता रहे थे कि देखो इस मोदक के पास देखेंगे तो एग्जैक्टली यहाँ से जो मीठा पानी रहता है गुड़ का वो ड्रॉप हो रहा है. यहाँ पे भी एग्जैक्टली जब सिंदूर हम निकालते हैं तो यहाँ से नीचे थोड़ा सा गिरा हुआ है वो यहाँ पे रेप्लिकेट किया हुआ है. हाँ रेडी सा गणपति जागृत दिवस स्वतंत्र कामलेवान व्यक्ती होत्या. त्याला दृष्टांत देणार की ह्या ठिकाणी जाऊन खोदकाम कर. ते खोदकाम केल्यानंतर 6 फूटपर्यंत आणि 3 फूटपर्यंत अशी गणेश मूर्ती मिळाली. प्रथम अशी होते, नंतर आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने त्याचे एक. आणि हे मूर्ती म्हणजे द्विभुज गणपती म्हणजे दोन हातांचा गणपती म्हणून ह्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. अच्छा, आणि समुद्राचा बाजूलाच आहे. तर युजली हम जब गणपती का मूर्ती देखत आहे तो हमें चार हाथों का रहता है कभी भी. तो यहाँ पे इस मंदिर में ये गणपति जो जागृत है इसमें दो हाथ के गणपति हैं. जब गणपति खुद काम किया था तो गणपति की मूर्ति ऐसी थी, फिर उस पर काम कर थोड़ा सा वो लोग ने जैसे हम इंग्लिश में फ्रिस्को कहते हैं वो चीज़ करने के बाद दे मेड इट अ गुड वन. श्री जयतीर देवस्थान तुळस. तुळस म्हणजे थोडंसं पुढे आहे का हे 10 किलोमीटर 10 किलोमीटर वरती आहे. मागे आहे ना ते देखावं तो पूर्ण तुळस गाव आहे. ओके, आणि त्या गावापेक्षा मूर्ती त्यांनी मोठी दाखवली. तात्पर्य काय तर त्या देवाचं लक्ष पूर्ण त्या गावावर त्याचा थोडक्यात त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. कंटिन्यू असतं त्यांचं दर्शन त्याच्यावरती. ओके, म्हणजे त्याने दाखवलंय की हे जयतीर देवस्थान आहे, हे गावामध्ये ती देवाची मूर्ती आहे. ओके, आणि ते गाव मागे गाव दाखवलं, त्या गावापेक्षा मूर्ती उंच दाखवली. तात्पर्य काय ते देवाचं लक्ष पूर्ण त्या गावावर त्या थोडक्यात दाखवलं. ओके, बट मायन्यूट चीजे देख के ये पूरा प्रदर्शन यहाँ पे किया हुआ है सो दैट वी शुड नो अपनी हिस्ट्री क्या है, हम कहाँ से आए हैं एक्चुअल में. देवे तो वाह जागृत देवस्थान देवाला चामडा चप्पल दिला होता, मोठं चप्पल असं ते. हाँ, आणि ते चप्पल जाऊन तुम्ही दुसऱ्या वर्षी बघितलं ते पूर्णपणे झिजलेलं असतं. तर गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की देव पूर्ण गावामध्ये फिरतो, म्हणजे देवाचं लक्ष पूर्ण गावावरती आहे थोडक्यात त्यांना सांगण्याचा प्रयत्न आहे ते. आणि हे मंदिर एवढं मोठं आहे की तुम्ही रस्त्यावर जरी उभं राहिलं तर तुम्हाला देवाची मूर्ती आहे ना पूर्णपणे क्लिअर रस्त्यावरून दिसते, बाहेरून दिसते. म्हणून ते मूर्तीकाराने हे दाखवले, तुम्ही बघितलं मूर्ती दिसते. देव वेतोबा वेंगुर्ला काफी काफी फेमस मंदिर है. जो मैं दिखाना चाहता हूँ कि अगर आप मंदिर रास्ते पे खड़े रहोगे तो यहाँ से आपको एग्जैक्टली सामने देव वैतोबा का दर्शन होगा. ऐसा ही इतना अच्छा बनाया हुआ है मंदिर. महत्त्वाचं काय आहे वेगळंपण असं आपण बघतो तर एवढं समुद्र जवळ असून सुद्धा या ठिकाणी पिण्याच्या किंवा गोड पाणी आपल्याला समुद्राच्या जवळ कधी गोड पाणी सर्रास पाहायला मिळत भेटत नाही. बरोबर, इथं निसर्ग भाग म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला गोड पाणी प्या पिण्यासाठी उपलब्ध आहे. समुद्राच्या एवढ्या बाजूला असून पण गोड पाणी एवढं खाऱ्या पाण्याची जागा आहे तरी पण हे
थोड़ा पाण्याची विहीर आहे आपल्याला भेटते. तुम्ही इथे उभं राहिलं तर तुम्हाला समुद्र दिसेल सागरेश्वर. ये मंदिर का एक इम्पोर्टेंस है कि यहाँ पे जो वेल है, इतनी समुद्र के पास में रहने के बाद भी इसमें मीठा पानी है. सो अगेन दैट्स अ वेरी यूनिक थिंग. सागरेश्वर बीच के पास में है ये सागरेश्वर मंदिर. चलले वेंगुल्ल्यातील मारुती मंदिर आहे. हे वेंगुल्ल्यामध्ये 20 मारुती मंदिर आहेत. अच्छा. आणि सर्व हे पुरातन मंदिर आहे. म्हणजे एक तालुका में 20 मारुती के मंदिर ये आपको वेंगुर्ला में मिलेगा. और ये है वो नगर परिषद के पास में ही यह मंदिर है. कोण कोणत्या लोकांना काही लिहून देत नाही की तुम्हाला हे बोलायचं, त्याच वेळी ते बोलून हे करतात ना, ऑन द स्पॉट ऑन द स्पॉट तयारी करतात. बरोबर. तो दशावतरी का बेसिक थॉट ऐसा है कि देर इज़ नो स्क्रिप्ट. कोई स्क्रिप्ट बनाता नहीं है. जितने भी पात्र रहते हैं, जैसे नारद हो या फिर बाकी के सारे पात्र है, वो लोग ऑन द स्पॉट वो चीज़ें या जो बोलना है वो लोग उसी 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 वक्त तैयार करते और बोलते हैं. सो दैट्स द बेस्ट पार्ट. एंड दिस इज बेसिकली ये तो बहुत ही पुराना लोक कला है कोकण का. 700-800 साल पुराना है ये. सादरीकरण केलं ते खरंच छान होतं. कारण त्यामुळे काय होतं, लोक एकत्र येत होते. आज कशी काही कारणास्तव लोक विभागली गेलेले आहेत. त्या ह्याच्यामध्ये पण एवढं छान दाखवलं आहे की ती आजी, घरातील मंडळी सर्व मंत्रमुग्ध होऊन ते भजन ऐकतायत. ते पूर्ण ते दृश्य त्याने ते उभं केलेलं आहे त्या ठिकाणी. आणि पूर्वी हे खरं असं चालायचं. तो बेसिकली भजन मंडल का थॉट प्रोसेस ऐसा था कि ताकि लोग साथ में आए. तो यहाँ पे काफ़ी अच्छी तरह ये बनाया हुआ है कि एक लेडी अंदर खड़ी है, बाहर ये भजन चल रहा है घर के आंगन में. आणि हला गोफनुत्य. अच्छा, गोफनुत्य ह्याचं काय वैशिष्ट्य आहे? गाण्याच्या ठेक्यावरती पूर्ण गाठ तयार केली जाते. ओके. परत ती सोडली जाते. एक जरी चुकला तर पूर्ण ते पूर्ण उघडत नाही ती गाठ. आणि लोकल खाद्य संस्कृती दाखवली आहे. चौकोणी पाव. तुम्ही महाराष्ट्रात जरी कुठे गेलात तरी तुम्हाला ते पाव मिळणार नाही. मिळाले ते टेस्ट मिळणार नाही. ते एवढी म्हणजे वेंगुर्ल्याची खासियत आहे. त्याला हिंदू पाव म्हणून सुद्धा संबोधलं जातं. अच्छा. हे गावन आहे, पातोळे आहेत, शेवया आहेत. यहाँ पे आपको लोकल डेलिकेसीज के बारे में बताया हुआ है. एक चौकोनी पाव, फिर घावणे मतलब राइस फ्लावर का एक रोटी जैसा बनाते हैं, जो लोकल फूड्स है. ये सब एक प्रॉपर कोकण का जैसे घर रहता है उसका एग्जैक्ट रेप्लिका यहाँ पे बनाया हुआ है. काफी अच्छा दिखता है ये. 97 म्हणजे 97 गोष्टी आहेत. तो ये जो घर यहाँ पे बनाया हुआ है इसमें टोटल 97 चीज़ें जो एक्चुअल में कुछ सालों बाद दिखेगी भी नहीं हमें, वैसी चीज़ें यहाँ पे रखी है. अभी इनमें से मैंने काफ़ी चीज़ें देखी हुई है. चलो ये एक मैंने पाटा देखा हुआ है घर पे. पिटाची किरण साठी पूर्वी खायचे. ओल्या काजूची उसळ पण ठेवली आहे. तो अगर आप वेंगुर्ला आओगे या ये साइड में आओगे, यू शुड ट्राई दिस थिंग्स. मोदक तो आप मुंबई में या कहीं और भी खा सकते हो, बेसिकली इन महाराष्ट्र खा सकते हो. ये भी आप महाराष्ट्र में खा सकते हो. पातोड़ी भी महाराष्ट्र में मिलेगी, पर ये चीज़ आप सब जगह नहीं मिलेगी. ये चीज़ आपको यहीं पे मिलेगी क्योंकि मैंने ये यहीं पे खाई हुई है, जिसको शेवया और नारा से दूध उसके साथ खाते हैं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेंगुर्ल्यातील प्राथमिक
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र आहे. ओके. त्या ठिकाणी आंब्याच्या 7 जाती विकसित केल्या आहेत. काजूच्या 9 जाती, म्हणजे 1 नंबर 2 नंबर. अच्छा. आणि 4 नंबर काजू आहे ते पूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे. व्यवसायासाठी सर्वोत्तम काजू समजली जाते. ओके. त्यामुळे जगामध्ये जे 12 महत्त्वाचे परिसर आहे त्यापैकी महत्त्वाचं ठिकाण आहे वेंगुर्ल्यातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र आहे. हापूस आंब्याला ह्या आंतरराष्ट्रीय खाती ह्या ठिकाणी मान्यता आहे. हे सर्व मोठमोठे मिळालेले पुरस्कार. एक फ्रूट रिसर्च सेंटर आहे जहाँ पे 7 डिफरेंट डिफरेंट टाइप्स के आम और तकरीबन 9 डिफरेंट टाइप्स के काजू नट्स ये यहाँ पे ये लोग ने रिसर्च करके बनाए हुए हैं. और पूरे वर्ल्ड में अराउंड 20 सावंत कोकण कृषि विद्यापीठ फॉर रिसर्च सोरनम कोटा मध्ये मानना चाहता. काफी अच्छी जगह है. ते फिरतात आणि त्यांचा जो टाकाऊ कचरा आहे तो ह्या ठिकाणी आणला जातो आणि सॉर्टिंग करून विघटन करून ते अजून खत वगैरे बनवलं जातं. ओके. आणि हे कुठे आहे तुम्ही गेला हां तर तुम्हाला जराही देखील कुठेही कचरा पडलेला दिसणार त्या ठिकाणी पूर्ण म्हणजे वाढदिवस वगैरे वगैरे केला जातो ह्या ठिकाणी. अच्छा. पण सगळं क्लीन ठेवतात, साफसफाई. जराही देखील वास येणार नाही, जराही देखील वास येणार नाही, कुठे कचरा पडलेला दिसणार नाही, एवढी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रामघाट रोड म्हणून आहे त्या ठिकाणी. अच्छा. किती लांब आहे इथून? इथून 1-2-3 किलोमीटर. 2 किलोमीटर. कुडाळ रस्त्यावरती? नाही, सावंतवाडी. सावंतवाडी रस्त्यावर तुळस मार्गे. ओके. जवळच आहे. ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स जहाँ पे बना सकते हैं फ्रॉम वेस्ट फूड. स्वच्छ भारत अभियान के पीछे ये चीज बना के रखी है यहाँ पे वो लोग ने. इट्स अ वेरी यूनिक प्लेस. आप जाओगे यू वोंट स्मेल एनीथिंग बैड ओडर ओवर देयर. इतना अच्छा है. ये इसमें एग्जैक्टली रापण कैसे करते वो बताया हुआ है. सो ये एक पार्ट है रापण का, ये अदर पार्ट है. मेरा रापण का ब्लॉग भी आप देख सकते हो, मैं डिस्क्रिप्शन में ऐड ऑन किया हुआ है. ये अलग अलग टाइप के फिशेस जो यहाँ पे हमें मिलते हैं उसके डिटेल्स यहाँ पे दिए हुए हैं. अभी ये यहाँ पे जो सैंड जो बताई है वो लोग ने, तो एग्जैक्टली अगर आप अभी कैमरा में कितना दिखता है पता नहीं है, बट टू लुक इट अट्रैक्टिव मतलब एक्चुअल लगने के लिए यहाँ पे क्रैप छोड़े थे वो लोग ने, तो दैट वो लोग चलेंगे उस पर तो इट विल लुक एग्जैक्टली रियल कि ये सैंड जो बीच पे रहती है वो कैसी रहती है, वो दिखाने की कोशिश यहाँ पे की हुई है. ये बिल्डिंग भी काफ़ी पुरानी है. दिस इज़ 150 ईयर ओल्ड बिल्डिंग. ये जो आपको पिलर्स दिख रहे हैं ऊपर, दिस इज़ ऑल इतने पुराने पुराने पिलर्स ही है. ये जो कांच जो यहाँ पे यूज़ किए हुई है वो भी 150 साल पुरानी है. ये कुछ नई कांच नहीं है. सो इतना एम्फसाइज किया हुआ है इस जगह पे टू लुक इट मोर रियलिटी. कोई फैंसी चीज़ नहीं यूज़ की हुई है. दे हैव केप्ट द ऑथेंटिसिटी एज इट इज़. सो अगर आप वेंगुर्ला आना चाहते हो और वेंगुर्ला घूमना चाहते हो, सो माय रिकमेंडेशन विल बी पहले आप इस जगह को विज़िट करो, बिकॉज सारी इन्फॉर्मेशन आपको एक जगह पे कहीं और मिलेगी नहीं. आई वुड रिकमेंड और आई वुड से दैट ऐसी जगह हर एक सिटी में रहनी चाहिए ताकि यू डोंट हैव टू सर्च मैनी प्लेसेस ऑन गूगल. आप सीधा उस जगह पे जाओ और आपको सारी इन्फॉर्मेशन एक जगह मिल जाएगी. देन यू कैन गो टू दैट प्लेसेस एंड यू कैन विजिट दैट प्लेसेस. सो वेरी वेल सेड एंड वेरी वेल मेंटेन्ड कि मुझे सारी चीज़ें एक जगह पे देखने मिली. दिस सॉर्ट्स माई प्रॉब्लम ऑफ अलग अलग जगह पे जाके ढूंढना. काफ़ी अच्छा मेंटेन किया हुआ है. नीट एंड क्लीन. मिस्टर राहुल
कामले जो यहाँ की देखरेख करते हैं या फिर ये सारी चीज़ें देखते हैं. He has given a proper information to me about each and everything और यहाँ की जगह. तो आप कभी भी आओगे वेंगुर्ला तो must visit this place. So that's about it ये ब्लॉग पे. So अगर आपको ये ब्लॉग अच्छा लगे do like, share and subscribe और ज़रूर देखने आइए ये जगह because this is very nice. वो जिसे कहते हैं ना everything in one box वैसी ये जगह है. So thank you for watching this vlog and कैसा लगे मुझे कमेंट कीजिए. कसं वाटलं हे मला कमेंट करा तुम्ही. And don't forget to subscribe. Till the meantime, this is Ajinkya Nayak signing off today and see you in the next vlog.